नमस्कार मित्रांनो मी आम्ही सनगडले पुन्हा एकदा स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही आलो एका देवस्थानला भेट द्यायला जर तुम्ही म्हणजे मार्लेश्वर फेरला असाल तर मार्लेश्वरच्या मार्लेश्वर मित्रांनो ह्या साईडला वसलेलं म्हणजे म वसलेले आहे आणि ह्याच्या अगदी समोर हे दुसरे मार्गलेश्वर आहे मित्रांनो हे छोटे देवस्थान आहे आणि हे देवस्थान माझ्या वाडीपासून चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि पूर्णपणे जंगलामध्ये एव जल जंगलाच्या आतमध्ये वसलेलं देवुळ आहे जर देवळाच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर तुम्ही बघितलात तर पूर्णपणे जंगल आहे आणि ह्या साईडला पाणी वगैरे आहे तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया मंदिरामध्ये बघूया काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायला मिळतात आणि देवळाच्या एका साईडला इथे गावकऱ्यांनी स्थानिक लोकांनी टाकी वगैरे बांधले पाण्याची तर तीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया चला खिचडी प्रसाद म्हणून दिले आहेत हे काका आहेत अनिल काका काका तुमचं पूर्णपणे नाव सांगा अनिल बुधाजी पंधेरी आणि हे काका आमच्या वाडीतील खो खो जी टीम ती, आहे त्याच्यासाठी सुद्धा खूप सहकार्य करतात आणि हे काका या काकांचे शेट आहेत आणि काका तुमचं नाव सुद्धा सांगा विजय गोष्ट आणि हे उत्तम विषया कोणतेही काम असो म्हणजे कार्यक्रम असो तर त्यामध्ये जेवण वगैरे किंवा सर्व गोष्टी म्हणता तुम्ही तुम्ही सुद्धा घेता हो तर जर कोणाला काय ऑर्डर वगैरे हां हां तर काय हां जर कोणाला काय ऑर्डर वगैरे द्यायचे असतील तर मला कमेंट मध्ये कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बाकी सर्व हे काका सुद्धा आम्हाला खूप म्हणजे खूप आमच्या वाडीला सपोर्ट करतात आणि सदैव आमचे पाठीचे असतात तर मित्रांनो आता आपण या मंदिरात आलो आहे आणि मी मंदिरामध्ये उभा आहे आणि पाठीमागे बघता श्री महालेश्वर देवालय आणि आपण या मंदिराबद्दल मंदिर थोडक्यात माहिती जाणून घेऊन आहोत हे काका या मंदिराची पूजा द्यात आणि एका येथील स्थानिक रहिवाशी सुद्धा आहेत है, तर यांच्याकडून आपण या मंदिरबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ काका सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि या मंदिरबद्दल थोडक्यात माहिती सांगा अनंत गोविंद शिव मुक्काम पोस्ट वांजोले तालुका समिती जिल्हा रत्नागिरी भोईवाडी रातेघर या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे झरेचेवाडी झरेचेवाडी इथे उगम स्थान पहिलं त्याच्यानंतर मारल गावात ना, ना मुरादपूर मुराद। नंतर मारल गावात असे देवाची विधी काम, कामं इथे माहेश्वरचा उत्सव आम्ही इथं करतो तर दोन्ही वाडीतले कुठे समाज आणि लोक इथं सहभागी असतात आणि काका तुम्ही या मंदिरात कधीपासून पूजा आहेत तुम्हाला कि, 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 किती वर्षापासून तुम्ही काम आहात दोन हजार चार पासून मी पुजारीच काम करतो आणि म्हणजे तुम्ही प्रत्येक सोमवारी वगैरे असं म्हणजे प्रत्येक दिवशी येता की असं काय प्रत्येक सोमवारी हा आणि कुठला असला सण असला हा आणि हा आणि पाठीमाग मित्रांनो इकडे टाकी आहे मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आणि काका या टाकीबद्दल थोडीक्यात काय माहिती सांगाल टाकी तुम्ही गावकऱ्यांनी मिळून मानले आणि कसं पाणी असतं या टाकीमध्ये किंवा किती महिने पाणी असतं वर्षाच्या बारा महिने पाणी असतं परत ती टाकी संतोष कोट संतोष कोटकर यांनी दिल्ली बांधलेली आहे ते आमच्या दोन्ही वाडीतल्या लोकांनी कामदारांनी सुरुवातीला बांधून घेतली हा आणि हे काका पाणी म्हणजे वर्षभर असतं ना वर्षाचे बारा महिने पावसाळ्यामध्ये थोडे जास्त असत आणि उन्हाळ्यामध्ये कमी असत हा आणि जर तुम्ही मंदिराचे जर पूर्ण एरिया बघितला तर हे येथील रहिवाशांनी बांधलेला दिगुळ आहे आणि तुम्ही समजा तुम्ही आता तुमच्या आता, म्हणजे आता, दोन हजार चार पासून इथे पूजा म्हणून काम करतात अनुभव सांगा किंवा तुम्ही इथे लोकांचे नवस वगैरे बोलतात तर तु, तुम्ही याबद्दल थोडक्यात काय सांगाल म्हणजे लोकांचे नवस वगैरे बोलतात तर काय म्हणजे इथल्या देवस्थान जागृत देवस्थानाबद्दल काय सांगाल जागृत जागरूक जागृत हा ते इथलं आसन मांडल्यानंतर ती पूजा जे लोक येतात आणि देवाला नारद ठेवतात त्याचा मोबदला त्यांना भेटतो अशी मी इथल्या पुजारी असताना त्यांचा नवस कुणी येऊ त्यांचा नवस मी करतो धन्यवाद काका तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल तुम्ही पुलीपुरा मला माहिती सांगितली खरंच धन्यवाद मनापासून आणि तुम्ही आता लास्ट तुम्ही काय सांगाल तर सांगू शकता जेणेकरून कोण कोणला देणगी रूपात द्यायचे असतील तर स तर आमच्या सपृद करा ओके तर मित्रांनो या मंदिराला कोणाला देणगी वेगळी द्यायची दे दे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी देणगी माझ्या 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 थ्रू यांच्याकडे नक्कीच पोचवेन आणि छान आहे मंदिर एकदा या न मंदिराला भेट द्यायला वांजवल्यापासून आतमध्ये दोन तीन किलोमीटर कुड्याच्या माचा गावाच्या आसपास हे मंदिर आहे कुड्याच्या माच इथे आहे आणि इथे मंदिर आहे हा दीड किलोमीटर हा दीड दीड किलोमीटर आतमध्ये आहे आणि जर मी मंदिराला कोणाला दिली असेल सहकुशी देऊ शकता धन्यवाद मित्रांनो ही ती टाकी आहे इथे गावकरी गावकऱ्या गावकऱ्यांनी हे टाकी बांधून घेतले आणि साईडला बघाल तर पाठीमागे वाडीतील येथील रहिवाशनी इथे रूम वगैरे बांधले आणि इथे नाश्ता वगैरे किंवा कोणता कार्यक्रम असो किंवा सण असो इथे प्रसाद वगैरे महाप्रसाद बनवला जातो आणि मित्रांनो ह्या ठिकाणी ही रूम आहे या रूममध्ये सर्व सामान वगैरे आहे सामान वगैरे ठेवण्यासाठी आणि ह्या साईडला स्टेज आहे कोणता कार्यक्रम असेल तर ह्या ठिकाणी नमन वगैरे किंवा कोणता कार्यक्रम आणि हे मित्रांनो आहे पायर आमच्याकडे ह्या जायला पायर म्हणतात आणि इथे खाली इकडे पाणी वगैरे आहे हे बघा मित्रांनो हे पाणी असं तिथून त्या तिथून जे टाकीतून पाणी येतं आहे वाहत आणि परत तिथं खाली जात आहे तर जाताना मित्रांनो आपण त्या सुद्धा जाऊया आणि त्या सुद्धा तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने किती पाणी आणि कुठून पाणी जाते खाली वरती देऊळ आहे आणि देवळाच्या ह्या खाली इकडे पाणी वेगळे आहे तुम्ही जर बघितलं तर हे पाणी वर्षाचे बाराही सुद्धा वाहत असलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय